काही कार्यकर्ते कोणाची मागणी सरकारकडे नव्हती की आम्हाला काही पदं राखीव द्या, परंतु माननीय राज्यपालाने एक अध्यादेश काढला आणि आदिवासी क्षेत्रातील सर्व तमाम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, कृपया बसून घ्या, बसलेल्या लोकांची एक ओरड आहे की सगळ्यांना आपण दिसलो पाहिजे, भाषण करणारा दिसला पाहिजे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे, माझ्या मागे उभे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे, कृपया बसून घ्यायचं आहे. तर माननीय राज्यपाल महोदयाने 9 जून 2014 ला आपल्याकडे 12 पदं, ही 12 पदं आता मी सांगत बसणार आहे, आपली 5 झालेली आहेत, ही 12 पदं आरक्षित केली, त्यानंतर त्याच्यात वाढ करून 17 पदं ही आरक्षित केली. आणि या भागातील या समाजातल्या तरुण बीएड कृती समितीचे कोण बोलणार आहे, त्यांनी पुढे यायचे आहे इथं ट्रकाजवळ जे स्टेज बनवलेलं आहे.